आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत या सत्रामध्ये. महिला सबलीकरणाचा, महिला सक्षमीकरणाचा विषय सध्या राज्यात खूप तेजीत आहे आणि न्यूज 18 लोकमतच्या या पहिल्या सत्रामध्ये ही सगळी महिला शक्ती दिसते याचा अर्थातच आम्हाला सुद्धा खूप आनंद आहे. लवकरच आपण विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. एक छोटीशी आकडेवारी सांगते आणि मग आपण आपल्या सत्राला सुरुवात करूया. ही खूप इंटरेस्टिंग आकडेवारी आहे. महाराष्ट्रात यंदाच्या निवडणुकीमध्ये 9,59,00,000 मतदार आहे आणि त्यापैकी 4,64,00,000 या महिला मतदार आहेत, म्हणजे जवळपास 50%. त्यामुळे येत्या विधानसभेत महिलांची मतं ही अर्थातच गेम चेंजर ठरू शकतात. ती प्रत्येक पक्षासाठी महत्वाची आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता राज्य सरकारनं नुकतीच जाहीर केलेली, लॉन्च केलेली किंवा कार्यान्वित केलेली लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही सरकारसाठी खरंच गेम चेंजर ठरणार आहे का आणि सोबतच महिला सक्षमीकरणासाठी ही योजना ग्राउंड लेवलला कितपत खऱ्या अर्थानं फायदेशीर आहे याबद्दलची आपली चर्चा असणार आहे. आजच्या आपल्या पॅनलच्या प्रत्येक मंडळीनं खरं तर महिला सबलीकरणाच्या क्षेत्रामध्ये काम केलंय. नीलमताई सगळ्यात सिनियर मोस्ट आहेत आणि त्यामुळे अदिती आपण मंत्री आहात, प्रोटोकॉलनुसार खरं तर आपल्यापासून सुरुवात व्हायला हवी, पण नीलमताई सगळ्यात सिनियर असल्यामुळे तुमची परवानगी घेऊनच पहिला प्रश्न नीलमताईंना विचारते. नीलमताई, कसा प्रतिसाद मिळतो या योजनेला? सगळ्यांना आधी नमस्कार, जय महाराष्ट्र. आणि सगळ्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मैत्रिणी, समोर असलेले मित्रमैत्रिणी, IBN 18 मी मनापासून आभारी आहे की पहिला क्रम तुम्ही महिलांच्या प्रश्नांना दिला आहे. आणि बोलत असताना अजेंडा महाराष्ट्राचा, अजेंडा महिलांच्या नेतृत्वाशिवाय, महिलांच्या सहभागाशिवाय आणि महिलांच्या सुखदुःखांना त्यांच्याशी बोलल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, ही भूमिका तुमची असावी असं मला वाटतं आणि त्याच्याबद्दल मी आधीच एक तुमचे आभार मानते. आपण अनेक गोष्टींच्यामध्ये तेजीत आहे, गेम चेंजर आहे, असे अनेक शब्द गेल्या 10 वर्षामध्ये खूप रूढ झालेले आहेत. एक तर पहिलं तुम्ही जो मला प्रश्न विचारला ज्ञानदा की महिलांच्या मनात काय भावना आहेत, तर एक मला सांगायला पाहिजे की स्त्रियांच्यासाठी आत्तापर्यंत अनेक धोरणं झाली, कायदे झाले, 4 धोरणं झाली महिलांची, केंद्रीय पातळीवरती धोरणं झाली, जेंडर बजेट झालं, महिला अत्याचार विरोधी कायदे झालेले आहेत ज्याच्यामध्ये दिशा कायद्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्र प्रयत्न केले होते, किंवा बलात्कार विरोधी कायद्यात बदल झालेले आहेत. पण हे सगळं होऊन सुद्धा मी चारही या महिला धोरणांची साक्षीदार आहे, स्वतः कार्यकर्ती म्हणून काम केलेलं आहे. आणि पहिलं महिला धोरण झालं 1994, त्यावेळेला महिलांना संपत्तीत वाटा मिळाला. तिथपासून ते आत्तापर्यंत बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत. मी त्याच्या तपशिलात न जाता महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात स्त्रियांच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे. प्रत्येक ठिकाणी मी जवळजवळ केल्या 4 दिवसामध्येच 15,000 महिलांना पुणे जिल्ह्यातल्या 4 मतदारसंघांमधल्या भेटले आणि तिथे बोलत असताना सुरुवातीला बऱ्याच जणांना वाटत होतं, त्यांच्या आसपासच्या लोकांना वाटत होतं की पैसे काही मिळणार नाही, तुम्हाला सरकार फसवेल, म्हणजे त्यांचं एक ते परसेप्शन किंवा कोणीतरी त्यांचं मत करून दिलं होतं. त्या बाबतीमध्ये अगदी पूर्णतः विश्वास या स्त्रियांचा आहे आणि ज्या स्त्रियांना मिळालं नाही अशाही काही महिला मला जुन्नरला आणि बऱ्याच ठिकाणी भेटल्या, तर तिथे एक जे दिसते की या 2,53,00,000 अर्ज दाखल झाले आणि त्यापैकी 2,45,00,000 लाभार्थी आहेत. त्यामुळे फार कमी प्रमाणामध्ये स्त्रियांचे अर्ज फेटाळले गेले. एक, आणि आपल्याला हे पैसे देत आहेत ते कशासाठी देत आहेत याच्याबद्दल जेव्हा मी त्यांच्याशी बोलले तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही आजारपणांसाठी, घरातल्या अडचणींसाठी ते पैसे वापरतोय. आणि अनेक जणींच्या डोळ्यात पाणी होतं की पैसे लागले की कुणाकडे तरी हात पसरायला लागायचे, त्याच्याऐवजी हे आम्हाला हक्काचे पैसे मिळत आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून या बहिणी ज्या आहेत, त्या लाडक्या बहिणी या सगळ्याजणी खूप आनंदी आहेत. आणि मी तर असं म्हणेन की महिला सक्षमीकरणामधली ही एक चांगली महत्त्वाची पायरी आहे. आणि पुरुष वर्गाची काय प्रतिक्रिया आहे हे सुद्धा मी विचारलं तेव्हा धुळ्यामध्ये महिलांनी सांगितलं की आम्हाला सगळे चिडवायला लागले की आता तुम्ही लाडक्या बहिणी झाल्या, भावांचं काय? तर आम्ही सांगितलं की आम्ही लाडक्या बहिणी आहोत, तुम्ही मुख्यमंत्र्यांचे दाजी आहात, याच्याबद्दल तुम्हाला वाईट वाटायचं कारण काय या सगळ्या संदर्भामध्ये? आणि ज्या एकल महिला आहेत की ज्यांना कुणी नाही आहे, पती किंवा घरामध्ये एकट्याच कुटुंब चालवत आहेत, त्या तर स्त्रियांना खूप मोठा आधार आला असं वाटतंय. म्हणजे एकंदरीत फायनान्शियल इंडिपेंडन्समुळे वाढलेला आत्मविश्वास तुम्हाला दिसतोय महिलांशी बोलताना, त्यांच्याशी संवाद साधताना. ज्यांना मिळालेला नाही
त्यांनाही सरकारचं दार आपण ठोठवावं. आम्ही आता परत परत सरकारच्या दारात जाणार आणि आमच्या इतर योजना घेणार, हा सुद्धा अधिकाराची भावना आहे. कल्याण नाही, दया नाही, उपकार नाही, आमचं सरकार आहे म्हणून आम्ही जाणार, ही भावना मला दिसते. अदिती, उद्देश नेमका काय होता ही योजना आणण्यामागचा, आणि तुम्ही जेव्हा आता गावागावात फिरता जाता, काय बदलले असं वाटतं लाडकी बहीण योजनेमुळे? खरं तर नीलमताईंनी उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी 4 महिला धोरणांचा प्रवास बघितलेला आहे. मला या कार्यकाळामध्ये 4th महिला धोरण आणता आलं. याच्या आधीचं 3rd महिला धोरण जे आहे ते 2014 आलं होतं, आणि 10 वर्षाच्या कालावधीनंतर 4th महिला धोरण हे या कार्यकाळामध्ये आम्हाला आणता आलं. पण याचं काम साधारणपणे 3-4 वर्षापासून सुरू होतं. त्याच्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी असतील, महिला लोकप्रतिनिधी असतील, यांनी महिला धोरण तयार होत असताना त्याच्यामध्ये आपले ओपिनियन्स दिले. पण आम्ही ज्या वेळेला महिला धोरण शेवटचा आम्ही फ्रेम करत होतो, त्यावेळेला त्याच्या मागचं उद्दिष्ट असं होतं की साधारणपणे जी सामान्य महिला असते तिला धोरण म्हणजे नक्की काय होणार आहे ह्या गोष्टी कळत नसतात. म्हणजे पॉलिटिकली आम्ही सगळे आहोत या क्षेत्रामध्ये आहोत, ब्युरोक्रॅटिक क्षेत्रामध्ये असलो की आपल्याला कळतं की बाबा पॉलिसीनी नक्की काय होणार आहे, किंवा पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपण आहात तर वी नो व्हॉट इज पॉलिसी. पण सामान्य महिलांना 4th महिला धोरण म्हणजे नेमकं काय होणार, तर यामध्ये आम्ही ते सरळ सोपं करण्याच्या दृष्टीने 8 इंडिकेटर्स दिले. मग त्याच्यामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणं, महिलांचं पर्यावरणपूरक बाबीमध्ये त्यांचा समावेश वाढवणं, त्याच्यानंतर उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचं महत्त्व वाढवणं, संधी जास्ती देणं, शिक्षण त्यांना प्रदान करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घेतल्या. आणि प्रत्येक विभागाला एक इंडिकेटर देण्यात आलं की प्रत्येक विभागाने एक तरी योजना ही महिलांना यु नो लक्ष केंद्रित करून त्यांनी काढावी. जसं एसटी प्रवासामध्ये 50% सवलत देण्यात आली, तो परिवहन विभागाचा होता. त्याच्यानंतर मग उद्योग विभागाने जे 30% महिलांना रोजगार देतील त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये त्यांना इन्सेंटिव्ह अधिक प्रमाणामध्ये देणार, हा निर्णय उद्योग विभागाने घेतला. उच्च शिक्षण विभागाने घेतला की ज्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर ते आपण मोफत करण्याच्या दृष्टिकोनातून. त्यावेळेला महिला व बालविकास विभाग म्हणून ज्या वेळेला आम्ही काही योजना आणण्याच्या निश्चित केल्या, त्याच्यामध्ये एक तर लेख लाडकी योजना जी आमची सुरू आहे, ज्याच्यामध्ये मुलीचा जन्म झाल्यापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत टप्प्याटप्प्यामध्ये त्यांना अर्थसहाय्य दिलं जातं, आईच्या नावाचा मूळ शासकीय कागदपत्रांमध्ये समावेश हा एक निर्णय घेण्यात आला, आणि त्याच वेळेला लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारखी एक योजना आपण आणावी, जेणेकरून अधिकाधिक महिलांपर्यंत आपण शासनाचा लाभ पोहोचवू शकतो. आणि मग त्याचं फ्रेमवर्क सुरू केलं, आणि सुरुवातीचे 4-5 महिने आम्ही साधारणपणे त्याचा अंदाज काढत असताना लक्षात आलं की 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या किती असतील, 1.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या किती असतील, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे किती असतील. थोडंसे असं होते, कारण थेट पैसे देण्यामागचा नेमका हेतू काय? कारण विरोधक सातत्यानं तोच प्रश्न उपस्थित करतात की पैसे देऊन महिला सक्षमीकरणाचा नारा का? नाही, एक तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही एकमेव योजना नाहीये, अशा अनेक योजना आहेत ज्या आता डायरेक्ट त्यांच्या बँक अकाउंटवर ट्रान्सफर करणं, कुठलेही लिकेजेस राहू नये, कुठल्याही विभागाकडे हा निधी जात नाही, त्या विभागाकडून मग त्यांना मिळणार, त्यांना अर्ज करावा लागणार, ह्या गोष्टी येत नाहीत. डिरेक्टली त्यांचं थेट लाभार्थी म्हणून रजिस्ट्रेशन होतं आणि थेट लाभ त्यांच्या अकाउंटला विभागाच्या माध्यमातून जातो. देर आर नो म्हणजे मध्ये काही बायफर्केशन्स नाही, मध्ये काही 4 विभाग नाहीत आणि कुठेही काही विंडोज नाहीत, 1 विंडो आहे आणि त्याच्यातून डिरेक्टली त्यांच्या अकाउंटला लाभ जातो. आणि आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की त्या महिलेला ज्या वेळेला तिच्या अकाउंटला तो थेट लाभ जातो आणि तो जो आनंद आहे हा आपण दुसऱ्या कुठल्याही याच्यासोबत कम्पेअर करू शकत नाही, आणि त्यांना 10 ठिकाणी जावं लागत नाही ते मागण्यासाठी, किंवा या अधिकाऱ्याकडे जा, त्या तहसील कार्यालयामध्ये जा, तिथे तलाठी कार्यालयामध्ये जा, याच्यापेक्षा एकदा त्यांनी अर्ज भरला थेट त्यांच्या अकाउंटला तो निधी जमा झाला. आणि आपण ज्या वेळेला आता म्हणतो की आपण यु नो टेक्नॉलॉजिकली आपण सक्षम झालं पाहिजे किंवा ई फायनान्स आला पाहिजे, आणि अशा याच्यामध्ये आपण एक डेव्हलपिंग नेशन म्हणून आहोत, आणि DBT ज्या योजना आहेत या अधिक सक्षमरित्या लोकांपर्यंत पोहोचतात, थेट त्यांना लाभ मिळतो, कुठल्याही पद्धतीचे त्याच्यामध्ये बायफर्केशन्स राहत नाहीत, कुठलेही म्हणजे मीडियम्स राहत नाहीत,
त्याच्यामुळे साधारणपणे या योजनेचं सक्सेसच यामध्ये आहे की विभाग, शासन आणि थेट लाभार्थी, आणि तोच मला वाटतं एक याचा मूळ गाभा किंवा एक प्लस पॉईंट आहे. या बाजूचं म्हणणं मी खूप सविस्तरपणे ऐकून घेतलंय. मी इथे वळतीये की विरोध का आहे नेमका, विरोधकांचा विरोध का लाडक्या बहिणी योजनेसाठी? कारण का लाडक्या बहिणीची आठ